रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह, ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन. अपघातानंतर तासभर विनायक मेटे यांना मदतच मिळाली नाही आणि होत्याचं नवथं झालं. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला करणार संबोधित, आज काय बोलणार देशवासियांचं लक्ष. मुंबई पोलीस आयोजित आजादी की दौड मॅरेथॉनचे सकाळी 6 ते 10 या वेळेमध्ये आयोजन. मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी बोलवली बैठक. 15 ऑगस्ट पूर्वी खाते वाटप होणार, अब्दुल सत्तार यांचं मोठं वक्तव्य. मालाड येथे होणाऱ्या तिरंगा यात्रेला उपमुख्यमंत्री सहभागी होणार. कामाठीपुरात स्वच्छतेची स्पर्धा, पालिकेकडून विशेष पुरस्कारही दिला जाणार. मुसळधार पावसामुळे यमुना नदीला पूर येण्याची शक्यता, यमुना नदी प्रवाहाबाहेर. फलंदाजांना 9 षटकार ठोकले, जॉस बटलर आणि रसेल पाहतच राहिले. मटक्यातील पाणी प्यायल्याने तिसरी शिकणाऱ्या दलित विद्यार्थ्याला मारहाण, कानाची नस फुटून विद्यार्थी ठार. आनंद महिंद्रांच्या ट्विटवर लोक पुन्हा एकदा प्रभावित, फोटो झाले व्हायरल. उद्धव ठाकरे स्वतः 2 वर्षे मंत्रालयाची पायरी चढले नाहीत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर हे आरोप करू नयेत, गिरीश महाजन यांचं वक्तव्य. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर लिंबू फिरवला, भरत गोगावलेंचं वक्तव्य. उल्हासनगर महापालिकेत मवियाची सत्ता, प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपचा नगरसेवक, यंदा काय होणार. भारताने आक्षेप घेतलेल्या चीनी जहाजाला अखेर श्रीलंकेची परवानगी. तैवानला अमेरिकेचा दृढ पाठिंबा, चीनच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर भूमिका. आतापर्यंत कुणाला अंतराळात पाठवलं, मोदींचा तो व्हिडिओ ट्विट करत राष्ट्रवादीचा खोचक सवाल. राज्यात पावसाचा जोर कमी, कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा इशारा. पालघरमध्ये अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी तिरंगा लावताना घरावरून पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू. कैद्यांनी बनवलेल्या बेडशीट सातारा रेल्वेमध्ये, सेंट्रल रेल्वेची माहिती. ती माझी प्रेमकथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चित्रपटात पद्मिनी कांबळे, तुषार धाकीतेसी नवोदित जोडी. एका उमद्या नेत्याला महाराष्ट्र मुकला, केसरकर यांची मेटेंना श्रद्धांजली. मुंबई अहमदाबाद महामार्गावर टँकर ट्रकचा भीषण अपघात, 2 जण गंभीर जखमी.